नमस्कार, मी पांडुरंग कदम। आपण पाहत असाल की या ठिकाणी मराठा आरक्षणाचा लढा महाराष्ट्रभर या ठिकाणी पेटलेला आहे। मनोज जारांगे पाटील महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांच्या मराठा बांधवांच्या या ठिकाणी गाठीभेटी करतायत। लोक सुद्धा, मराठा बांधव सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी त्यांना प्रतिसाद देत आहेत। पण असं होत असताना काही लोकांचं असं म्हणणं आहे की मनोज जारांगे पाटील गावोगावी मराठा बांधवांच्या या ठिकाणी भेटीगाठी करत असताना त्यांची जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी जेसीबी मधून या ठिकाणी त्यांच्यावरती फुलांची उधळण होते या बाबतीमध्ये मात्र या ठिकाणी काही जणांची पोट दुखताना या ठिकाणी आपल्याला दिसतं। त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर काल काही जणांचं म्हणणं आलं की 100-100 तुम्ही स्वतःला गरजवंत मराठा समजता, तुमची कुवत नाही म्हणता, तुम्ही आर्थिकरित्या गरीब आहे असं म्हणता, आणि त्या तसं असताना मात्र 100-100 जेसीबी मधून या ठिकाणी तुम्ही मनोज जारांगे पाटील यांच्यावरती फुलांची उधळण करतात, मग हे असं कसं शक्य आहे? आणि पुन्हा त्यांचं हेही म्हणणं आहे की जर तुम्ही या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांच्यावरती म्हणजे एवढा सारा खर्च करतायत तर या ठिकाणी कुठून करतायत, कोण आहे त्याच्या पाठीमागं खर्च करणारा, ही या ठिकाणी काही जणांचं म्हणणं असं येतंय। तुमचं म्हणणं कदाचित खरंही असू शकतं, परंतु या त्याचं स्पष्टीकरण देणं एक मराठा बांधव म्हणून या ठिकाणी आम्ही त्याचं कर्तव्य सुद्धा या ठिकाणी समजतो। असं होत असताना तुम्ही म्हणताय 100-100 जेसीबी मधून या ठिकाणी उधळण होते, मग कदाचित एका ठिकाणी आमच्या माळी समाजातील बांधवांना मनोज जारांगे पाटील यांच्यावरती 100 जेसीबी मधून फुलांची उधळण केली होती, त्यामुळे कदाचित तुमचं पोट दुखतंय का, असंही होऊ शकतं। तुम्ही आजच विरोध करत नाहीये आमच्या मराठा आरक्षणासाठी, तुम्ही जे आज तुमची भाषा सौम्य आहे या अगोदरच्या जर भाषा आपण या ठिकाणी पाहिल्या असतील तर त्याच्यामध्ये या ठिकाणी अग्रेसिव्हपणा होता, त्याच्यामध्ये या ठिकाणी आक्रमकता या ठिकाणी होती, परंतु काही कारणाने तुमची आक्रमकता या ठिकाणी कमी होताना दिसते, परंतु तुमचा मराठा आरक्षणाला जो विरोध आहे तो आजही या ठिकाणी स्पष्ट होताना दिसतोय। मला तेच वाटत होतं की आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी सगळे जण बोलले, परंतु ती व्यक्ती का आज आतापर्यंत बोलली नाही, परंतु काल त्या व्यक्तीने त्यांच्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि त्यांचा मराठा आरक्षणाला मागेही विरोध होता, आजही विरोध आहे, आणि कदाचित त्यांचा भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी विरोध राहील। मग मला हे म्हणायचंय की तुम्हालाच नाही तर या महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांना या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे होता की मनोज जारांगे पाटील सारख्या एका सामान्य माणसासाठी जर महाराष्ट्रातील एवढी तमाम जनता या ठिकाणी त्यांचं 100-100 जेसीपी मधून स्वागत करत असेल, एवढे लाखो लोक एकत्र येत असतील, त्यांच्यावरती फुलांची उधळण करत असेल, तर एक माणूस म्हणून या ठिकाणी एक महाराष्ट्रातील माणूस, महाराष्ट्रातील व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी सर्वांनाच निश्चित या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे होता, परंतु तसं होताना दिसत नाही। प्रत्येकाला, जेवढे पण राजकीय क्षेत्रामधल्या व्यक्ती आहेत, सगळ्यांच्या पोटामध्ये दुखतंय की हा माणूस हिरो बनलाच कसा, हा माणूस आपल्याला आपण लाखो रुपये खर्च करून आपल्यासाठी लोक एवढा या ठिकाणी आदरातिथ्य करत नाहीत, परंतु या ठिकाणी एक सामान्य कुटुंबातील व्यक्तींचा मात्र या ठिकाणी एवढे सारे लोक एवढा मोठा या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करत आहेत, ह्या गोष्टीमुळे या ठिकाणी तुमचं कदाचित पोट दुखत असेल। परंतु मला तुम्हाला त्याबद्दल स्पष्टीकरण देऊ इच्छितो की तुम्हाला जो पडलेला प्रश्न आहे ना की 100-100 जेसीपी मधनं मनोज जारांगे पाटील यांची या ठिकाणी यांच्यावरती फुलांची उधळण कशी केली जाते, यांचं जेवढं जंगी स्वागत का केलं जातंय, त्याचाही या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण एक मराठा बांधव या नात्याने मला जरूर या ठिकाणी सांगावं लागेल। तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मनोज जारांगे पाटील हे आमच्यासाठी या ठिकाणी आदरणीय आहेत, त्यांचा मान सन्मान करणं ही आम्ही आमच्या भाग्याची गोष्ट समजतो। मग असं असताना तुम्ही जर पाहिलं असेल सभेमध्ये हजारो लाखो मराठा बांधव या ठिकाणी त्याच्यामध्ये एकत्र येताना दिसतात, केवळ मराठा बांधवच नाही तर इतर समाजातील बांधव सुद्धा या ठिकाणी आम्हाला त्या सभेसाठी या ठिकाणी सहकार्य करतात। त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी एका ठिकाणी पाहिलं की त्या ठिकाणी 100 जेसीपी मधून माळी समाजाने मनोज जारांगे पाटील यांचा या ठिकाणी गौरव केलेला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही जे म्हणताय 100-100 जेसीपी मधून त्या ठिकाणी त्यांची फुलांची उधळण केली जाते, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही कुणबी आहोत, आम्ही शेतकरी आहोत, त्यामुळं फुलं आमच्या शेतामध्ये तयार होतात। राहिला प्रश्न शेतीपूरक व्यवसाय म्हणून या ठिकाणी फुलावर आधारित हार तयार करणं असेल किंवा बुके तयार करणं असेल, ते आमचेच बहुतांश आमचेच मराठा बांधव या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी आहेत। आता राहिला प्रश्न जेसीपीचा, तर जेसीपी ज्या आहेत तर आम्ही एवढे लाखोच्या संख्येने एकत्र आलेलो आहोत, मग प्रत्येकानं 5-5, 10-10 रुपये जरी दिले त्या ठिकाणी त्याचं बजेट खूप मोठं होतं, लक्षात येत आहे का? आणि मग जर आम्ही 10-10, 5-5 रुपये एकत्र करून जर सभा आयोजित करत असू, जेसीपीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत असू, तर या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे, कारण एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीचा एवढा मोठा गौरव केला जातोय याबद्दल या ठिकाणी आपल्याला आनंद व्हायला पाहिजे।
ना कि आपलं पोट दुखायला पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे बोलत आहात ना की हा पैसा येतोय कुठून, तर एक सर्वसामान्य कष्ट करणारी माणसं आहेत, त्यांनी 10-10, 5-5 रुपये एकत्र करतायत आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी एवढे सारे जे सभांचं आयोजन केलं जाते। मग तुम्हाला काय म्हणायचं, मग आम्ही काय पैसा बराक ओबामा कडून आणलाय का, कामी काय आणखी कोणत्या दुसऱ्या एखाद्या युगांडाचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणी पैसा आणलेला आहे का? मग करा ना चौकशी, या ठिकाणी तुम्हाला सगळं काही खुलं आहे, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आणि तुम्ही मीडियावरती बाईट सुद्धा पाहतात की या ठिकाणी लोक कशा पद्धतीने या ठिकाणी सभांचं नियोजन करतायत। आणि हे करत असताना आमच्या शिवरू शहराचं उदाहरण सांगतोय, शिवरू शहरामध्ये त्या काही दिवसामध्ये मनोज रांगे पाटील यांची या ठिकाणी सभा होते, मग त्यानिमित्ताने आम्ही गावोगावी आमच्या मराठा बांधवांना या ठिकाणी भेट देत आहोत। मग असं असताना काल परवा या ठिकाणी मी राजेवाडीमध्ये गेलो होतो, तिथं मुरलीधर कास्टे म्हणून या ठिकाणी आमचे एक 80 वर्षाचे आमचे आजोबा आहेत। मग त्या आजोबाला या ठिकाणी सभा म्हणजे जनजागृतीचा कार्यक्रम झाला संपला, त्यानंतर आजोबा या ठिकाणी मला भेटले आणि त्या ठिकाणी त्यांनी मला आवर्जून एक गोष्ट सांगितली। त्यांनी असं सांगितलं की बाबा माझा एक नातू आहे अनिकेत नावाचा, मग त्या अनिकेतनी असं त्यांना सांगितलं की जेव्हा अनिकेतला बाबांनी फटाक्यासाठी विचारलं तर अनिकेतने स्पष्ट सांगितलं की बाबा मला यावर्षी फटाके सुद्धा नकोय आणि यावर्षी मला या ठिकाणी तुम्ही दिवाळीचा ड्रेस सुद्धा घेऊ नका। मग बाबांनी विचारलं, आपले मुरलीधर कास्टे जे आहेत 80 वर्षाचे आमचे मराठा योद्धे जे की उपोषणाला या ठिकाणी राजवाडीला बसले होते, त्यांनी विचारलं की बाळा तुला फटाके आणि या ठिकाणी नवीन कपडे का नकोय, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा तो 5वी मध्ये शिकतो अनिकेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या मराठा आरक्षणासाठी आपल्या कितीतरी मराठा बांधवांनी या ठिकाणी त्यांचं बलिदान दिलेलं आहे आणि मग त्यांनी बलिदान दिलेलं असताना त्यांचं कुटुंब दुःखामध्ये आहे आणि मग मी या ठिकाणी दिवाळी कशी साजरी करू, ही गोष्ट आमच्या 5वीच्या लेकराला कळाली आणि त्यांनी सांगितलं की या वर्षी मी फटाके सुद्धा फोडणार नाही आणि दिवाळीचे नवीन कपडे सुद्धा या ठिकाणी मला नकोय। मग त्या आजोबांनी मुरलीधर कास्टे यांनी मला स्वतःहून सांगितलं की भाऊ आता सिलूमध्ये जे आपलं नियोजन होणार आहे, मनोज रांगे पाटील यांची सभा होणार आहे, त्यासाठी माझ्या मुलासाठी जे 1000 रुपये आहेत जे त्यांनी ड्रेस आणि फटाक्यांसाठी या ठिकाणी खर्च होणार होते, ते 1000 रुपये आजही या ठिकाणी मी आपल्या मनोज रांगे पाटील यांची जी सभा होणार आहे त्या सभेसाठी या ठिकाणी आजही राखीव ठेवलेले आहेत। तुम्ही कधीही या ठिकाणी सभेचं नियोजन करा, माझ्याकडून या ठिकाणी ती रक्कम घेऊन जा, असे एक उदाहरण सांगितलंय। मुरलीधर कास्टे हे फक्त एक उदाहरण आहे, असे कितीतरी आमचे मराठा बांधव आहेत की ज्यांनी या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांचं स्वागत आम्हाला आगळ्या वेगळ्या पद्धतीनं कसं करता येईल यासाठी सगळेजण या ठिकाणी तयारीला लागतात। गावोगावी या ठिकाणी आम्हाला लोक सजेशन देत आहेत की आम्हाला या पद्धतीने आम्हाला नियोजन करण्याची इच्छा आहे, आम्हाला या पद्धतीचं नियोजन करायचंय, आमच्याकडनं काय आम्हाला काम, आम्हाला तुम्ही काम द्या, आम्हाला या ठिकाणी आमच्या पद्धतीनं काय नियोजनामध्ये वाढ करता येईल ते सांगा, आम्ही त्या नियोजनामध्ये वाढ करण्याची आमची या ठिकाणी इच्छा आहे। मला सांगा आमच्या 80 वर्षाच्या म्हणजे 5वीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यापासून त्या 80 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीपर्यंत स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी येणारी गोष्ट टाळून या समाजासाठी या मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज रांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी कसा आम्हाला त्यांना पाठबळ देता येईल यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करत असताना तुम्ही हा प्रश्न विचारत आहात की या ठिकाणी 100-100 जेसीपी मधून फुलांची उधळण होती कशी, एवढ्या मोठ्या सभेचं आयोजन केलं कसं जातं, मग एवढा मोठा समाज आहे प्रत्येकाने 10-10, 5-5 रुपये जरी खर्च केले तर एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सहजच करू शकतो। आणि मग आम्ही तुम्हाला कधी विचारलं का की तुम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या मोठ्या सभांचं आयोजन करता, त्या लोकांना 300 रुपये देता का 500 रुपये देता, आम्ही हे कधीच विचारलं नाही आणि कधी विचारणारही नाही। मग आमचे लोक या ठिकाणी स्वखर्चानं स्वयंप्रेरणेनं जर या ठिकाणी एकत्र येत असतील आणि मोठमोठ्या सभा होत असतील, मनोज रांगे पाटील यांचं जंगी स्वागत होत असेल, तर याच्यामध्ये या ठिकाणी आपलं पोट बिलकुल दुखायला नाही पाहिजे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जसे तुम्हाला या ठिकाणी कार्यकर्ते एखादं कार्यालय बांधून देऊ शकतात, तसंच आमचे मराठा बांधव या ठिकाणी आमच्या मनोज रांगे पाटील यांच्या स्वागतासाठी 100 नाही मी तर म्हणतो 150 जेसीपी आणले तरी याच्यामध्ये काही नवलच नाहीये। कारण हे जेसीपी मधले पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट, हे जेसीपी आणणारे जे बांधव आहेत त्यातले बहुतेक बांधव या ठिकाणी मोफत मध्ये जेसीपी आणतायत, कारण की ते कोणत्याही समाजाचे असो त्यांना त्याच्याशी काही देणे घेणे नाहीये। त्यांचं म्हणणं एकच आहे की एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती एवढा मोठा लढा या ठिकाणी उभा करू शकतो, अन्यायाविरुद्ध या ठिकाणी आवाज करू शकतो, तर अशा व्यक्तीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं आणि त्यांचं स्वागत माझ्या जेसीपी मधून होत असेल त्या ठिकाणी मी निश्चितच या ठिकाणी भाग्याची गोष्ट समजतो। हे फक्त मराठा बांधवाची नाही तर इतर समाजामध्ये असणाऱ्या या ठिकाणी बांधवाची सुद्धा या ठिकाणी ती भावना आहे। मला एक म्हणायचंय, जर लोकांच्या मनामध्ये आहे मात्र आपलं मात्र या ठिकाणी पोट दुखतं, आणि प्रत्येक ठिकाणी राजकारण नसतो,
प्रत्येक ठिकाणी आपल्या राजकारणाचा चष्मा कधीतरी बाजूला ठेवा. एक माणूस म्हणून, एक सच्चा माणूस म्हणून मनोज जरांगे पाटील आहेत यांच्याकडे या ठिकाणी पाहण्याकडे जर आपला दृष्टिकोन थोडासा बदला. आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी त्यांची वाटचाल काय राजकारणाकडे चालली आहे का, असं बिलकुल नाहीये. त्यांना राजकारणामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. त्यांनी वारंवार तेच सांगतायत की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा आहे आणि मी तो मिळवून देणारच. आणि त्यासाठी त्यांनी जीवाची बाजी सुद्धा लावलेली आहे. रात्रंदिवस अहो रात्र हा मराठा समाज या ठिकाणी एकत्र यावा यासाठी या ठिकाणी ते झगडतायत, लढतायत. आणि आमचे मराठा बांधव सुद्धा एक दिलाने या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिलेले आहेत. मग त्यामुळे या ठिकाणी तुमचं पोट दुखतंय का? तर विनंती आहे, आता प्रत्येक जण माहितीये का प्रत्येक पक्षात या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी मराठा आरक्षणाला हळूच थोडासा विरोध करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत. तर तुम्हाला विनंती आहे भावांनो आणि ताईंनो, कृपया असं करू नका. कधी नाही तो मराठा समाज एकत्र आलाय ना, मग होऊ द्या ना. त्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी लढतायत ना, मग आपलं बिलकुल पोट दुखायला नाही पाहिजे. आणि तुर्तसा या ठिकाणी इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.